महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना विनम्र अभिवादन करून आजच्या ह्या स्वाभिमान सभेमध्ये जमलेल्या समस्त माझ्या बीड जिल्ह्याच्या बांधू आणि भगिनींच्या समोर सर्वप्रथम मी नतमस्तक होतो। वास्तविक सभा स्वाभिमानाची आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या हृदयाला स्पर्श करण्यासाठी देशाचे नेते पवारसाहेब येणार आहेत। जेव्हा जेव्हा पवारसाहेबांना राजकीयरित्या काही लोकांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा सर्वात प्रथम जर कुठल्या जिल्ह्याच्या लोकांनी त्यांना साथ दिली असेल तर माझ्या समोर बसलेल्या त्या बीड जिल्ह्याच्या लोकांनी दिलेली आहे। आणि म्हणूनच तुमचं अभिनंदन करण्यासाठी मी आलेलो आहे आणि प्रेरणा देखील घ्यायला आलेलो आहे। तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा ज्या काळामध्ये ज्याच्या पद्धतीचा डंका होता तसं विचारांचा महामेरू, समतेचा महामेरू, राजकारणाचा महामेरू आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा विचारचा डंका आपल्याला वाजवायचा आहे। आणि त्याचा जागर महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशपातळीवर झाला पाहिजे असं आश्वासन तुमच्याकडनं घेण्यासाठी मी आलेलो आहे। पवार साहेबांनी अनेकांना राजकारणात मोठं केलं, अनेक लोकांना राजकारणामध्ये संधी दिली आणि आता मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 51 विधानसभा मतदारसंघामध्ये नवीन नेतृत्वाची संधी निर्माण होणार आहे। या तुमच्या जिल्ह्यामध्ये फौजियाताई मला 4 नवीन आमदार दिसतात, नावं घेणार नाही, परंतु त्या लोकांना त्या जनतेला आशीर्वाद देण्याचं काम तुम्हा सर्वांना करायला लागेल। पवार साहेबांनी सदैव समतेची भूमिका स्वीकारली, ममतेची भूमिका स्वीकारली, शिक्षणाची भूमिका स्वीकारली, शेतीची भूमिका स्वीकारली, रोजगाराची भूमिका स्वीकारली, परंतु त्या सर्व भूमिकांना छेद देत ज्यांच्यावर आम्ही एवढा मोठा विश्वास ठेवला होता ती सर्व लोक आमच्याकडे गेली। साठेसाहेब आपल्या बीड नगरीमध्ये आल्यानंतर असे मोठे मोठे होर्डिंग आम्ही पाहिले आणि ह्या होर्डिंगमध्ये एकच लिहिलं होतं की साहेब आम्हाला आशीर्वाद द्या। आता कृती जर चुकीची केलेली असेल तर आशीर्वाद कसा मिळणार? आणि पवार साहेबांच्या फोटोशिवाय तुमच्या बॅनरला काही शोभा नाही, म्हणून प्रत्येक बॅनरमध्ये आवर्जून त्या ठिकाणी पवार साहेबांचा फोटो टाकण्यात आलेला आहे। एवढं समजण्याइतकी हुशार जनता ही माझ्या समोर बसलेली आहे। पवार साहेबांच्या समोर त्यांचा विश्वासघात झाला की नाही झाला? पवार साहेबांचा विश्वासघात झाला की नाही झाला? मग त्याला आपण आपल्या राजकीय कृतीतनं उत्तर देणार आहोत की नाही देणार आहोत? देणार आहोत ना। म्हणून एकदा सर्वांनी एकदा पवार साहेबांच्या नावाची घोषणा द्यायची आहे। अरे देश का नेता कैसा हो, ही रागाने भरलेल्या कार्यकर्त्याचा आवाज नाही, निष्ठावान कार्यकर्त्याचा आवाज असला पाहिजे की इकडे मनगट आवडलं की समोरच्याला तिकडे घाम फुटला पाहिजे असा निष्ठावान कार्यकर्त्याचा आवाज असला पाहिजे। अरे देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो, असा पवार साहेबांचा नारा संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्याला घुमवायचा आहे। एक शेर आठवला, न जाने कैसे परिंदे उड़ान भूल गए, न जाने कैसे परिंदे उड़ान भूल गए, जमीन याद रही आसमान भूल गए, न जाने कैसे परिंदे उड़ान भूल गए, जमीन याद रही आसमान भूल गए। अरे हमारे बीड में कुछ ऐसे भी नेता हैं, हमारे बीड में कुछ ऐसे भी नेता हैं, मिली हवेली तो कच्चे मकान भूल गए। समोर बसलेल्या मला जनतेला एवढं सांगायचं आहे की तुम उनकी बातों पर हरगिज यकीन मत करना, कि तुम उनकी बातों पर हरगिज यकीन मत करना, ये लोग वो हैं जो देकर जबान भूल गए।
आपल्याला पवार साहेबांच्या मागे उभारण्याचा संकल्प आम्ही सर्वांनी केलेला आहे। अधिकच न बोलता एवढं सांगीन की येणाऱ्या काळामध्ये जिथे जिथे पवार साहेब जातील तिकडे तिकडे निष्ठावंतांची फौज पवार साहेबांचं स्वागत करण्यासाठी रस्त्यावर उतरेल, वेळ प्रसंगी राजकीय भूमिका स्वीकारेल। आणि इथे जरी बसलेलो आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असलो तर पवार साहेबांच्या नजरेमध्ये या व्यासपीठापेक्षा देखील मोठा जर दर्जा कोणाचा असेल तो माझ्या मायबाप जनतेचा आहे आणि ती समोर बसलेली आहे। म्हणून पुनश्च एकदा तुमचं आशीर्वाद घेण्यासाठी तुमचं साथ मिळवण्यासाठी पक्षाचे सर्व लोक आलेले आहेत या ठिकाणी। अधिकच न बोलता इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।